शेतकऱ्यांना आजवर अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करावा लागत असताना आता वन्यजीवांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट निर्माण झालंय. त्यामुळे वन्यजीवांचे संरक्षण करणारा कायदा रद्द करून शेतीला अनुसरून नवीन कायदा करावा या मागणीसाठी किसान एकता मंचच्या वतीनं अमरावती जिल्हा वन संरक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शुक्रवारी 1 फेब्रुवारी रोजी किसान एकता मंचच्या वतीनं या मोर्चाचं नियोजन करण्यात आलं. खापर्डे बगीचा विदर्भाचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात सर्व मोर्चेकरी एकत्रित झाले होते. याप्रसंगी शेतकरी हिताच्या विविध मागण्यांवर मंथन करण्यात आलं. या माध्यमातून 1972 वन्यजीव संरक्षणाचा कायदा रद्द करून शेतीला अनुसरून शेतीला नवीन कायदा करा, जंगल क्षेत्रातील प्रमाणाहून अधिक जनावरांना शिकारी नियुक्त करून ठार करा, शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची रक्कम वाढवून ती 15 दिवसांच्या आत मिळेल याची सोय करा अशा मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी नगरसेवक दिनेश बुक, बबलू शेखावत, विलास इंगोले, माजी नगरसेवक अविनाश मार्डीकर, हरिभाऊ मोहोळ, संजय कोल्हे, सतीश पुरी आदी उपस्थित होते. त्यानंतर किसान एकता मंचच्या भव्य धडक मोर्चाला सुरुवात झाली. प्रखर घोषणाबाजी व आपल्या मागण्यांचा जागर करीत हा मोर्चा जिल्हा वन संरक्षण कार्यालयावर धडकला, जेथे जंगली प्राण्यांचे शेती नुकसानी विरोधात प्रचंड धरणे देऊन प्रशासनाचं याकडे लक्ष वेधण्यात आलं. आधीच अस्मानी व सुलतानी म्हणजेच निसर्ग आणि बाजारभाव या दोन संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता जनावरांच्या हैदोसामुळे नुकसान सहन करावा लागतोय. म्हणूनच जंगली प्राण्यांच्या नुकसानीतून शेतकऱ्यांना मुक्तता मिळण्यासाठी किसान एकता मंचच्या वतीनं भव्य धडक महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली. या निवेदनामध्ये आम्ही प्रामुख्याने 1972 जो वन्यजीव संरक्षणाचा कायदा आहे तो रद्द करावा अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना केली आणि इतरही काही 5 मागण्या आमच्या त्याच्यामध्ये होत्या. आज बैठकीमध्ये किंवा चर्चेमध्ये एक गोष्ट ठरली की त्यांच्यासोबत मंगळवार किंवा बुधवारी आम्ही परत एक बैठक लावतो आहे आणि एक ठराविक असं एक प्रारूप आम्ही या विषयाचं तयार करतो आहे आणि ते प्रारूप चर्चेअंती तयार झाल्यानंतर दुसरी बैठक ही आमची प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर जे आहेत त्यांच्यासोबत राहणार आहे आणि त्यामधनं आम्ही 1972 कायद्यामध्ये नेमके काय काय बदल करावेत जेणेकरून शेतावरील हे जे की वन्य प्राण्यांचे हल्ले आहेत ते थांबतील या दृष्टीनं पुढची पावलं आम्ही उचलणार आहोत.